अल्पावधीतच वाचकांच्या मनावर रुंजी घालवणाऱ्या सिटी बेल वृत्तसमूहाच्या वतीने असामान्य व आदर्श लोकसेवक पुरस्कार सोहळ्याचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांना तसेच कोरोनाच्या काळामध्ये अविरत कार्य करणाऱ्या रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ या संस्थेला असामान्य लोकसेवक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार संस्थेचे सचिव तथा सभागृह नेते परेश ठाकूर यांनी स्वीकारला. पनवेलमधील विरूपक्ष हॉलमध्ये हा सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यात जय म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्ट, कामगार क्षेत्रामध्ये अफाट कार्यकर्तृत्व गाजवणारे व कामगार चळवळ आंतरराष्ट्रीय पातळीवर घेऊन जाणारे कामगार नेते महेंद्र घरत, स्वतः अल्पशिक्षित असून देखील शिक्षण क्षेत्रात तब्बल 12 शिक्षण संस्थांची निर्मिती करणारे शिवसेना सल्लागार तथा प्रवक्ते बबनदादा पाटील, राष्ट्रपती पदक विजेत्या तथा रंगनील संस्थेच्या संस्थापिका कल्पना विलास कोठारी, इंडियन आयडॉल स्पर्धा जिंकणारा सागर विश्वास म्हात्रे, पनवेल महापालिकेचे नगरसेवक विजय चिपळेकर, विकास घरत, भाजपचे शहर उपाध्यक्ष सतीश पाटील यांच्यासह सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या सोहळ्याला मावळचे खासदार श्रीरंग बारणे, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र घरत, पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आर सी घरत, शिवसेनेचे रायगड जिल्हा सल्लागार तथा प्रवक्ते बबनदादा पाटील, शिवसेनेचे महानगर प्रमुख रामदास शेवाळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी पुरस्कार प्राप्त प्रभूतींचा अल्प परिचय करून देणारा सिटी बेल विशेषकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. दरम्यान आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या मनोगतातून सिटी बेल वृत्तसमूह करत असलेल्या घोडदौडीबद्दल समूह संपादक विवेक पाटील, मंदार दोंदे आणि टेक्नॉलॉजी डायरेक्टर वैभव सोनटक्के यांची प्रशंसा केली. आपल्या सर्वांच्या या सेवेचा मनापासून या ठिकाणी आपलं आभार व्यक्त करतो. या पनवेलचा एक लोकप्रतिनिधी या नात्यानं मी आपला आभार व्यक्त करत असताना आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून गेल्या 2 वर्षामध्ये जे काम उभं राहिलं, खरं तर 2 वर्ष हे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये याही खूप आधीपासून वेगवेगळ्या संस्था व्यक्तिगतरित्या आपण समाजाच्या मदतीला येत आहे, आपापल्या परीनं समाजाला काहीतरी देण्याचा प्रयत्न करताय. त्या सेवेचा गौरव आज किंवा याच्यापूर्वी कदाचित झाला असेल, पण तो सेवेचा गौरव होणं हे आवश्यक आहे. कारण तुमच्या या सत्काराकडे पाहून आम्हीही असंच काहीतरी केलं पाहिजे ही प्रेरणा समाजाच्या मनामध्ये निर्माण होत असते. आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल मी सिटी बेलचं मनपूर्वक अभिनंदन करतो.